गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या संकटाचे नाव समोर करून सरकारने महाराष्ट्रातील मंदिरे बंद करून ठेवलेली आहेत आणि भजन कीर्तन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत आहेत. सरकारने सध्या मॉल, चित्रपट शूटिंग, देसी दारू, बस सेवा, जवळजवळ लहान मोठे सर्व व्यवसाय आणि सगळीकडेच व्यवहार सुरळीत चालू केलेले आहेत आणि या सर्व ठिकाणी गर्दी सुद्धा दिसून येत आहे. पण महाराष्ट्रातील देवस्थान मात्र बंदच आहे. ज्याप्रमाणे रावणाने 33 कोटी देव बंदीखान्यात ठेवले होते, त्याप्रमाणे सध्या सरकारने सुद्धा देव बंदिस्त करून ठेवलेले आहेत. मात्र सरकारने देशी दारूची दुकाने उघडी केली, अर्थात सरकारचा दारू पिणाऱ्यांवर विश्वास आहे की दारू पिणारे सोशल डिस्टन्सिंग ठेवून दारू पितील, पण महाराष्ट्रातील वारकरी सोशल डिस्टन्सिंगने दर्शन घेतील हा विश्वास वारकऱ्यांवर नाही असं म्हणायला काही हरकत नाही. सरकार मंदिराला वैयक्तिक मालमत्ता समजत आहे की काय, हा प्रश्न सध्या सर्व जनतेला पडलेला आहे. खरं म्हणजे देवस्थानावर व्यवस्थापक नियोजक म्हणून शासनच आहे, तरी सुद्धा शासनाने महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे व धार्मिक संस्था उघडून भजन पूजन कीर्तन करण्याकरता अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. तरी येत्या 30 ऑगस्टपर्यंत जर सरकारने महाराष्ट्रातील देवस्थाने उघडे करण्याची तारीख जाहीर करून किमान 50 भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भजन कीर्तनाची परवानगी न दिल्यास येत्या 31 ऑगस्टला चलो पंढरपूर नारा लावून महाक्षेत्र पंढरपूर येथे किमान 1 लाख वारकरी दाखल होणार आहेत आणि विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिरामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि यावर होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहतील म्हणून सरकारने या बाबींचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील देवस्थाने नियम अटी लावून त्वरित उघडी करावी व भजन कीर्तन करण्याकरिता रितसर नियम व अटी लावून परवानगी द्यावी अशी मागणी हरिभक्त पारायण गणेश महाराज शेट्टी, युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज देशमुख, विश्व वारकरी सेना राष्ट्रीय युवक अध्यक्ष यांच्या वतीने वेदांत महाराज मुंदाने, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष स्वरसम्राट युवा विश्व वारकरी सेना हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज चौधरी, अध्यक्ष युवा विश्व वारकरी सेना गौरव महाराज खोडे, नंदू महाराज राऊत, धनेश महाराज ढोके आदी स्वरसम्राट पदाधिकारी यांनी केली आहे. चलो पंढरपूर, चलो पंढरपूर, चलो पंढरपूर. रामकृष्ण हरी. मी वेदांत महाराज मुंदाने, जिल्हा उपाध्यक्ष स्वरसम्राज्ञी युवा विश्व वारकरी सेना. विश्व वारकरी सेना व संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीने सरकारला वारंवार भजन कीर्तन करण्याकरिता किमान 50 भाविकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून परवानगी देण्यात यावी याकरिता सर्व वारकऱ्यांनी वारंवार सरकारला निवेदन देऊन व वृत्तपत्रांमध्ये, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बातम्यांमध्ये सूचना देऊनही सरकारने याबाबत आतापर्यंत गांभीर्याने विचार केला नाही. मागील महिन्यामध्ये जे विश्व वारकरी सेनेच्या वतीने व संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे जे आमरण उपोषण झाले, त्या उपोषणामध्ये आपला जो महत्वाचा वरील प्रमाणे मुद्दा होता, त्यावेळेस असा विषय झाला की सकारात्मक चर्चा तुमच्या बाजूने घेण्यात येईल. त्यानंतर वेळ अशी आली की बराच कालावधी होऊन सुद्धा भजन कीर्तन करण्याकरिता 40 ते 50 भाविकांना आतापर्यंत शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यावर शासनाने वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीने कुठल्याही प्रकारचा निर्णय अजून न घेता केवळ विश्वासघातच केला आहे. त्यासाठी चलो पंढरपूर, चलो पंढरपूर, चलो पंढरपूर हा नारा देऊन महाक्षेत्र पंढरपूर येथे 31 ऑगस्ट रोजी 1 लाख भाविक पंढरपुरामध्ये दाखल होतील व त्याच्या होणाऱ्या परिणामाला शासनच जबाबदार राहतील. रामकृष्ण हरी. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.